कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बर का तुरुंगात शिक्षेचा शेवटचा अध्याय चालू असताना एकामागून एक आनंदाच्या बातम्या येत होत्या. पण ही बातमी म्हणजे कळस अध्यायच झाला म्हणायचा. खर तर मग अशी सांगायची होती ही बातमी तुम्हाला, पण ते बाहेर सगळ्यांसमोर. संकोच कसला आलाय त्या? आपले घरचेच तर होते सगळे. पण भामे, तू तब्येतीकडे मुळीच लक्ष दिलेले नाहीस. तब्येत चांगलीच खालावली आहे तुझी. आता या पुढे धावपळ बंद, आराम एके आराम, समजले? अहो मला काय झालंय, आणि आता तुम्ही आलायत ना परत, आता 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय मला. काय झालं? तू ये बस पाहू इथे, तू शांत बस भामे. आत्ताच तुला मी म्हटलं अजिबात धावपळ नको. घे पाहू. पडतीयस का जरा? होतो मला असा त्रास अधून मधून. काकू सांगत होती यावेळी डोहाळे जरा कडकच लागलेत. त्रास फार होतोय का? यावेळेस जरा त्रास होतोय खरा. अगं मग काकूकडे जायचेच ना राहायला. या अवस्थेत अशी एकटी का राहिली? तब्येतीचं काही कमी जास्त झालं असतं म्हणजे? नव्हे, सासूबाई सांगतच होत्या मला त्यांच्याकडे राहायला चल म्हणून, पण मीच नाही गेले. मी गेले असते तर इथे यशोदाबाईने एकट्या राहिल्या असत्या ना म्हणून. घ्या, मी इथे नसल्याचा ताण आणि तू केलेली खाण्यापिण्याची आबाळ हे सगळं दिसतंय तुझ्या खालावलेल्या प्रकृतीत. अहो इतकी काही आबाळ वगैरे नाही करून घेतली मी. आता डोहाळेच असे कडक लागलेत तर मी तरी काय करू, आणि यशोदाबाईने होत्या सोबतीला म्हणून निभावलं. म्हणूनच म्हटलं काकूकडे जायचं होतंच राहायला. पण तुझंही बरोबर आहे म्हणा, आपलं घर ते शेवटी आपलं घर. सोन्याचा असला तरी पिंजरा नकोच वाटतो पाखराला. स्वातंत्र्यासारखं दुसरं सुख नाही. हसण्यासारखं काय यात? म्हणजे आता हसणं चांगलंच आहे तुझ्या तब्येतीसाठी, पण मी बोललो त्यात काय हसण्यासारखं? अहो मग काय, आता सासूबाईंचं घर म्हणजे काही पिंजरा आहे का? तुम्ही म्हणजे कुठलीही गोष्ट आपली तुमच्या राजकारणाशी नेऊन भिडवता. मला तसं म्हणायचं नव्हतं. माझं इतकंच म्हणणं होतं, आपल्या स्वतःच्या घरात आपण किती आनंदात आणि मानसिक स्वास्थ्यात असतो सांग बरं. इतकंच म्हणणं होतं माझं. अशी खळखळून हसताना किती सुंदर दिसतेस तू भामे. तू म्हणजे आयुष्य आहेस माझं. थकल्या भागल्यानंतर संध्याकाळी ओढ लागून परतून यावं असं उबदार घरट आहेस तू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.